राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसापूर्वी केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय येथे जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. स्वतःची निवडून येण्याची धमकणे आपल्या पक्षातील महिला आमदारांना घरी बसून जे स्वतः आयत्या बिळावर नागोबा बनतात त्यांनी संसद रत्न मिळालेल्या व्यक्तीला घरी बसून स्वयंपाक करा असा सल्ला देणे अत्यंत चुकीचे आहे. महिलांना दुय्यम स्थान देण्याची प्रथा चंद्रकांत पाटील पुढे चालवित आहेत हे किती संकोचित विचारांचे आहेत अशी टीका यावेळी करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी सांगली शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, माजी नगरसेविका विद्या कांबळे, ज्योती अदाटे, सुरेखा सातपुते, सुनीता जगदणे यांच्यासह राष्ट्रवादी महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या आदरणीय सुप्रिताई सुळे यांच्याबद्दल जे स्वयंपाक करा, तुम्ही खासदार कशासाठी आहात, घरी बसा हे वक्तव्य केले. खरं तर हे सांगणारे सांगण्याचा अधिकार त्यांना नाही. महिलांना कमी समजून फक्त चूल मूल एवढंच भाजपची नीती आहे. त्या पलीकडे जाऊन शरद पवार साहेबांनी 50% आरक्षण महिलांना दिलं आहे आणि त्या जोरावर महिला नगरसेवक खासदार बऱ्याच भराने मारलेल्या महिला आहेत. हे जर त्यांना बघवत नसेल तर त्यांनी घरच्या महिलांना आवर घालावा. जसं घरामध्ये चुलीत स्वयंपाक करण्यात कोंबल्यात महिला, त्यांनी सामाजिक कार्याच्या महिलांनाही त्या पद्धतीची वागणूक देऊन जर महिलांचं खच्चीकरण करण्याचं ठरवलं असेल तर ते राष्ट्रवादी महिला खपवून घेणार नाहीत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज चंद्रकांत पाटलांना जोडीमार आंदोलन आणि त्यांचा निषेध करण्यात आला.